सामनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दारू पाजून शालकाने केला सख्या मेहुण्याचा खून। जामनेर पीआय प्रताप इंगळे यांनी सदर घटनेची माहिती देता डीवायएसपी सचिन गोरे तसेच एसडीपीओ ईश्वर काटकाडे घटनास्थळी दाखल। बहिणीला मारहाण करत असल्याच्या कारणावरून शालकाने आपल्या सख्या मेहुण्याचा धारदार शस्त्राने खून केला आहे। सदरील घटना बोदवड रस्त्यावरील लहासर फाट्याजवळ घडली असून शालक व मेहुणा नागन चौक येथे जात असताना बोदवड रस्त्यावरील लहासर फाट्याजवळ रस्त्यावरच दोघे दारू पिण्यासाठी थांबले असता दोघांचे भांडण होऊन आरोपी परमेश्वर प्रताप पारधी राहणार नेरी याने रागात सख्खा मेहुणा मयत भागवत मोतीराम पारधी राहणार चिंचखेडा याचा धारदार शस्त्राने खून केला आहे। ही घटना काल रात्री घडली असून या घटनेनंतर आरोपीने स्वतः जामनेर पोलीस स्टेशन येथे जाऊन सदरील घटनेची माहिती दिली। जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी तात्काळ घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली असता सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। सदर घटनेतील आरोपी परमेश्वर पारधी याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। काल संध्याकाळी जामनेर पोलीस स्टेशन आंधीमध्ये घटना घडलेली आहे। रात्री मैताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आपण 302-201 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये जे मृतक आणि जो आरोपी आहे एकमेकांचे नातेवाईक आहेत, एकमेकांचे जावई आणि साले असं रिलेशन त्यांचं आहे। माझ्या बहिणीला का त्रास देतो यावरून आपसात त्यांचा वादविवाद होऊन ही घटना घडलेली आहे। FIR दाखल झाल्यानंतर जो आरोपी आहे तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आणि पुढील तपास चालू आहे। सदर ठिकाणी आम्ही त्यानंतर SDPO आणि CI यांनी भेट दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास जो आहे तो जामनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी इंगळे साहेब करत आहेत। भादवी कलम 302 आणि 201 या कलमाने आज गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये फिर्यादी मोतीराम नक्कू पारधी राहणार चिंचखेडा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांच्या मुलाचा त्यांच्या एका नातेवाईकाने चाकूने मारून खून केलेला आहे। अशा आशयाच्या तक्रारीवरून आम्ही तक्रार दाखल केली। त्याच्यामध्ये आरोपी आहे परमेश्वर प्रताप पारधी राहणार नेरी तालुका जामनेर। या आरोपीने मृतक भागवत मोतीराम पारधी याला चाकूने गळ्यावरती वार केलेले आहेत, त्याचप्रमाणे पोटामध्ये सुद्धा स्टॅबिंग आहे। त्यामुळे हा जो काही आहे मयत भागवत याचा काल रात्रीच मृत्यू झाल्यामुळे फिर्यादीच्या फिर्यादीवरून 302 गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री इंगळे साहेब। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।